नमस्कार बंधु आणि भगिनींनो, मी महादेव पाटील. युनिव्हर्सल ॲग्रो मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. तसं तुम्ही या व्हिडिओचं थंबनेल बघितलेलंच असेल. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगार युवकांची युवतींची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. बेरोजगार तरुणांची लग्न होत नाहीत, लग्नाच्या फार मोठ्या समस्या आहेत. जर नोकरीच नसेल, लग्नाच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी समाज आहे. ज्याप्रमाणे तंत्रज्ञान पुढे जाईल त्या पद्धतीने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, लोकांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यावे लागतात आणि आपल्या समोर ध्येय असलं पाहिजे. तर त्यासाठी आपण आपल्या जीवनाची जी दिशा आहे निश्चित करायची आहे, त्याविषयी चर्चा करणार आहोत. बेरोजगार तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी आणि त्यांना स्वतःचं घर, तर अशा प्रकारे आपल्या संस्थेद्वारे एक प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामध्ये आम्ही तरुण तरुणी जे बेरोजगार आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलत आहोत. तर त्याच्यासाठी बेरोजगार तरुण तरुणी असतील तर त्यांनी आवश्यक संपर्क साधायचा आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे. तर ही जी योजना आहे त्याचा आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्यायचा आहे. निराशेचे वातावरण पसरलेले आहेत. जे आई वडील असतात ते आपल्या मुलांच्या लग्नासाठी नोकरीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. मुला मुलींच्या ज्या अपेक्षा आहेत ते फार मोठ्या वाढलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं हे लग्नाच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत. आपल्या संस्थेने हा प्रकल्प उभा केलेला आहे. तर या प्रकल्पामध्ये बेरोजगार तरुण तरुणींना नोकरी आणि स्वतःचं घर देत आहोत. जे बेरोजगार तरुण असतील तर अगदी 10वी झालेले असेल, 12वी झालेले असेल, ग्रॅज्युएशन झालेले असेल तरी आपण त्यांना नोकरी उपलब्ध करून देत आहोत आणि त्यांना स्वतःचं घर उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी प्रत्यक्ष ऑफिसवर येऊन संपर्क साधायचा आहे. आपलं जे ऑफिस आहे ते वडगाव मावळा येथे आहे. त्याचा संपूर्ण पत्ता मी तुम्हाला व्हॉट्सअपवर देईन. हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये आपण बेरोजगार तरुणांची जी जबाबदारी आहे घेत आहोत. त्यांना जी नोकरी हवी आहे ती नोकरी आमच्याकडून मिळते आणि त्यांना त्यांचा स्वतःचा फ्लॅट मिळणार आहे. ते 10वी असेल, 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल किंवा अनेक प्रकारचे डिप्लोमा असतात, इंजिनिअरिंग डिप्लोमा असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण असतं, ITI शिक्षण असतं, अशा प्रकारचे जे शिक्षण आहे त्या पद्धतीने आम्ही आमच्या संस्थेमार्फत त्यांना नोकरी देतो आणि आमच्याकडचा जो फ्लॅट आहे तो फ्लॅट देतो. जर आमच्या नियम आणि अटीमध्ये तुमच्या ज्या सर्व गोष्टी बसल्या किंवा तुम्हाला त्या गोष्टी मान्य झाल्या तर तुम्हाला तुमचा स्वतःचा फ्लॅट आमच्याकडून मिळेल. तर त्याच्यामध्ये 1BHK 2BHK असे फ्लॅट आहेत. तर ते पुण्यासारख्या ठिकाणी अशा प्रकारे चांगला प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला तयार करून देत आहे. तुम्ही काय निर्णय घ्यायचा, कुटुंबामध्ये या सगळ्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही ऑफिसवर आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष संपूर्ण माहिती मिळेल. बेरोजगार तरुण तरुणी आहेत तर त्यांना प्रत्येक ठिकाणी नाराज केलं जातं, त्यांच्यासाठी नोकरी उपलब्ध नसते. आज मोठ्या प्रमाणावर शासन सुद्धा जबाबदारी घेत नाहीत. प्रत्येक जण आपल्या राजकारणामध्ये गुंग असतो, त्यामुळे बेरोजगार तरुण तरुणी यांचे हाल मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. तर त्यासाठी आमच्या संस्थेकडून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. नोकरी आणि स्वतःचा फ्लॅट आमच्याकडून उपलब्ध करून देणार आहे. तर त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत, त्या नियम आणि अटीच्या संदर्भात आपण प्रत्यक्ष चर्चा करायची आहे. प्रत्यक्ष समोरासमोर आल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जातील. तुमच्या कुटुंबातील सर्व माणसांना पटल्यानंतर ह्या गोष्टी आपण स्वीकारायच्या आहेत किंवा त्याचा निर्णय घ्यायचा आहे. तर हा संपूर्ण विचार करून आपण निर्णय घ्यायचा आहे. प्रचंड किमतीनं फ्लॅट आणि घरं विकली जातात, तर त्या गोष्टीवर मात करण्यासाठी आमच्या संस्थेकडून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. जे मुलं असतात किंवा ज्या मुली असतात, तरुण तरुणी ज्या आहेत, तर त्यांना योग्य दिशा देण्याचं काम आमच्या संस्थेकडून केलं जाणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर 2 मोबाईल नंबर देणार आहे. त्या मोबाईल नंबरवर कधीही संपर्क साधू शकता. तुम्ही भेटायचं असेल तर प्रत्यक्ष ऑफिसवर येऊन भेटू शकता आणि अशा प्रकारे बेरोजगार तरुणांना चांगलं प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या संस्थेकडून केलं जातं. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये तरुण तरुणी त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जातं, समाजाकडून हेटाळणी केली जाते, समाजाकडून मानसिक आघात केले जातात. तर अशा तरुणांना एक उभारी देण्यासाठी आमच्या संस्थेकडून हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. जे खेडोपाडी जे तरुण आहेत त्या तरुणाने एक प्रचंड इच्छाशक्ती दाखवायची आहे आणि आपल्याला मोठं ध्येय गाठायचं आहे. तुम्हाला निश्चितपणे तुमच्या जीवनाची जी दिशा आहे चांगला मार्ग मिळणार आहे. तर त्या संदर्भात आपण हे प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी दिलेल्या मोबाईलवर तुम्ही प्रत्यक्ष फोन करू शकता किंवा प्रत्यक्ष येऊन भेटू शकता आणि भेटल्यानंतर तुम्हाला सगळ्या सविस्तर गोष्टी सांगितल्या जातील
किंवा फोनवर सुद्धा तुम्हाला प्राथमिक गोष्टी सांगितल्या जाते. पण बेरोजगार तरुण तरुणी आणि युवती यांच्यासाठी चांगलं काम करत आहोत. जे बेरोजगार तरुण आपल्या खेडोपाडे जे फिरत आहेत त्यांच्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी आम्ही हा प्रकल्प उभा केलेला आहे. त्यामुळं प्रत्येकाने आपलं चांगलं ध्येय निर्माण करण्यासाठी आणि आपलं कुटुंब सुखी करण्यासाठी हे ध्येय तुम्ही बाळगायचं आहे. जे निराश झालेले आहेत, व्यसनाचे आहारी जात आहेत, तर त्या व्यसनाचे आहारी न जाता योग्य मार्ग सापडावा या दृष्टीने आम्ही हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. तर हे जे आम्ही फ्लॅट देणार आहे ते तुम्हाला अतिशय चांगले असे फ्लॅट देणार आहे आणि जे नोकरी उपलब्ध करून देणार आहे तीही नोकरी चांगल्या प्रकारे असणार आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या सतत पाठीशी राहणार आहे. याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. तर त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली जाईल तुम्हाला. आज या दोन गोष्टीची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. आज समाजामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आमच्या संस्थेकडून हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. तर या प्रकल्पासाठी जे लोक उपलब्ध होतील किंवा योग्य मार्ग दाखवायचं काम करणार आहे तर त्यासाठी समाजातील अनेक लोकांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर अशा प्रकारचं प्रोत्साहन देऊन या तरुण तरुणांना आपण पुढे नेऊन त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करूया. आणि आपलं ऑफिस वडगाव मावळे येथे आहे, तेथे संपर्क साधावा. आपल्या युट्यूब चॅनलला अनेक लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे, तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलला विश्वास दाखवलेला आहे. ती आपल्या महाराष्ट्रामधील बरेच लोक आहेत, ते आपल्याशी निगडीत आहेत. तुम्हाला जे दिलेले शब्द आहेत ते पूर्ण करण्याचं आमचं ध्येय आहे. तुमच्या ज्या शंका असतील त्या शंकांचं निरसन केलं जाईल. धन्यवाद. नमस्कार.